गूढवाद हा पूर्वेकडून येत नाही, तो आतून येतो, ज्याला आपण गूढ प्रक्रिया म्हणतो. असं काही करण्याचा प्रयत्न करण्याआधी आपल्या आतली मूलभूत 5 तत्व स्थिर करणं गरजेचं आहे. योगशास्त्रामध्ये यांना पंचभूत किंवा महातत्व म्हटलं जातं. हे शरीर, ही पृथ्वी, हे विश्व आणि हे ब्रह्मांड, हे सर्व या 5 तत्वांचाच फक्त खेळ आहे. या शरीराची रचना अशी आहे की 72% भाग म्हणजे पाणी आहे, साधारण 12% पृथ्वी, 6% वायू, 4% अग्नी आणि बाकी सारं रिकामी जागा किंवा आकाश. ही 5 तत्व तुमच्या आत कशा प्रकारे कार्य करतात यावरून तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट ठरते. भूत म्हणजे तत्व, भूतशुद्धी म्हणजे सर्व तत्वांच्या दोषापासून मुक्त होणं किंवा या तत्वांची शुद्धी करणं, म्हणजेच भौतिक प्रकृतीपासून मुक्त होणं. आत्ता सध्या भौतिक आणि मानसिक प्रक्रियांचा पूर्ण पकडा आहे बहुतांशी माणसांवर. आपण ज्याला आपलं शरीर म्हणतो ते आपणच बाहेरून जमा केलेलं आहे. आपल्या ज्या काही मानसिक प्रक्रिया आहेत त्यांच्यासाठी लागणारं सगळं आपण मनावर उमटलेल्या ठशांच्या रूपात जमा केलं आहे. या दोन्हीमध्ये तुम्ही कोण आहात किंवा तुमच्या अस्तित्वाची मूळ प्रकृती काय हे पूर्णपणे हरवून गेलंय. एखाद्याला जर आजवर न अनुभवलेल्या आयामांना स्पर्श करायचा असेल, गूढ समजल्या जाणाऱ्या गोष्टींपर्यंत पोचायचं असेल, तर सर्वात आधी आपल्याला 5 तत्वांची शुद्धी करावी लागेल. तत्वांच्या शुद्धीकरणामुळे हे तुम्हाला स्पष्टपणे कळून येईल की भौतिक काय आहे, मानसिक काय आहे आणि अस्तित्वाच्या स्तरावर खरं असं काय आहे. असे ठोस पुरावे आहेत की पाण्यामध्ये लक्षात ठेवण्याचा गुण सर्वाधिक आहे. पाण्याच्या साठ्याच्या भोवती जे काही घडतं त्याची स्मृती पाण्याच्या कणांमध्ये साठवून ठेवली जाते. याला द्रव संगणक किंवा फ्लुइड कम्प्युटर सुद्धा म्हटलं जातं. या 5 तत्वांमध्ये जलतत्व सर्वात महत्वाचं आहे, कारण शरीराचा 72% भाग पाणी आहे. आपण जे पाणी पितो त्याबद्दल आपण पुरेशी काळजी घेतली, म्हणजे ते शुद्ध आहे का, त्यात जीवाणू नाहीत ना, एवढंच नाही पण ते पाणी आपण कसं साठवतो, कोणत्या प्रकारच्या भांड्यात ठेवलंय, कसं ठेवलंय, त्याला तुम्ही स्पर्श कसा करता. कारण आज यासाठी पुष्कळ वैज्ञानिक पुरावे आहेत की एखादा विचार, भावना, स्पर्श अशा गोष्टी पाण्याची आण्विक रचना बदलू शकतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरात हे पाणी कशा प्रकारे काम करेल ते ठरवतात. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही कुठली साधारण वस्तू नाहीये, ही जीवन घडवणारी सामग्री आहे. पाणी हे जीवन आहे. फक्त एवढंच आहे की आत्ता तुमच्या शरीराबाहेर आहे, ते तुमच्या शरीरात प्रवेश करण्याआधी तुम्ही त्याला कशा पद्धतीने हाताळता. तुम्ही त्याला धातूच्या, विशेष करून तांब्याच्या भांड्यात ठेवलं आणि रोज ते एखाद्या सेंद्रिय पदार्थानं स्वच्छ केलं आणि अशा ठिकाणी ठेवलं की त्या पाण्याला इतर कशाचा, कुठल्या वासाचा स्पर्श होणार नाही. त्याच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल आणि तुम्ही ते पाणी जेव्हा ग्रहण करता तेव्हा तुम्ही तो पेला हातात धरून मनात श्रद्धा आणि कृतज्ञता बाळगून, कारण ही जीवन घडवणारी सामग्री आहे. आणि मग ते प्यालात तर तुम्ही पाहाल तुमच्या शरीरात आश्चर्यकारक बदल घडून येतील. आरोग्य आणि समतोल हा तर सहज परिणाम दिसेल. ज्या जमिनीवरून तुम्ही चालता तिची स्वतःची विशिष्ट बुद्धी आणि स्मरणशक्ती असते. म्हणून तुम्ही जरी काँक्रीटच्या जगलात राहत असलात तरी ज्या धरणीवर जगतो तिच्या संपर्कात असणं अतिशय गरजेचं आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गानं पृथ्वीच्या किंवा जिथं राहता त्या मातीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. अनवाणी पायांनी आणि मोकळ्या हातांनी, विशेष करून तळपाय आणि तळहात जर
रोज काही मिनिटांसाठी तरी मातीला स्पर्श करू शकलात तर तुमच्या शरीरात विशिष्ट समतोल येऊ लागेल फक्त मातीच्या संपर्कात राहून. तुम्ही जर रोज थोडा वेळ तुमच्या बागेत अनवाणी चाललात, झाडांना आणि पानांना स्पर्श केलात, कारण हाच तर तुमच्या जीवनाचा पाया आहे. प्रत्येकाचं जीवन तुमचं आणि प्रत्येक इतर जीवाचं या मातीतूनच निर्माण झालंय. त्याच्याशी संपर्कात राहून आपल्या शरीरात समतोल साधा. वायू किंवा हवा तुमच्या शरीराचा फक्त 6% भाग व्यापत असला तरी हा प्रत्येक मिनिटाला होणाऱ्या देवाणघेवाणीच्या दृष्टीनं अगदी महत्वाचा आहे. कशा प्रकारची हवा तुम्ही आत घेताय हे नक्कीच महत्वाचं आहे आणि हे सर्वांना माहिती आहे, पण तुम्ही श्वास कसा घेता आणि किती जाणीवपूर्वक घेता हेही तितकंच महत्वाचं आहे. विशेष करून तुमच्यापैकी जे मोठ्या शहरांमध्ये राहतात, तुम्ही कोणती हवा श्वासावाटे आत घेता हे तुमच्या हातात नसेल. म्हणूनच एखाद्या बागेत तलावाच्या किंवा नदीच्या काठानं थोडा वेळ चालणं गरजेचं आहे. विशेष करून तुम्हाला जर मुलं असतील तर ते अधिक गरजेचं आहे की महिन्यातून निदान एकदा तरी त्यांना बाहेर न्या, शहरापासून दूर जिथं निसर्ग बऱ्यापैकी शुद्ध असेल, जिथं ते एखादी छोटी टेकडी चढू शकतील किंवा जंगलात चालू शकतील किंवा नदीत पोहू शकतील, निसर्गाला स्पर्श करता येईल अशा ठिकाणी श्वासाला चैतन्य प्राप्त होऊ शकेल अशा ठिकाणी न्या. हे केवळ एरोबिक व्यायामासाठी नाही, कारण आतून आणि बाहेरून सतत हवेची देवाणघेवाण होत असते आणि शरीराची नैसर्गिक बुद्धी त्याची काळजी घेत असते की जेव्हा तिला जाणवतं की हवा शुद्ध आणि सजीव आहे तेव्हा होणारा श्वासोच्छ्वास वेगळा असतो. हे तुम्हालाही जाणवेल आणि देवघेव आणि शुद्धीकरण होईल, कारण श्वासावाटे फक्त 1-2% वायूची देवाणघेवाण होते, बाकी इतर अनेक प्रकारांनी घडत असतं. तुम्ही जर शुद्ध हवेत राहिलात तर तुमच्या श्वासाला विशिष्ट कृतीद्वारे चैतन्याच्या स्थितीत आणणं महत्वाचं आहे. त्यासाठी फार जोरदार कुठली कृती करण्याची गरज नाही. फक्त एवढंच बघा की काही काळासाठी तुम्ही नेहमीपेक्षा थोडा खोलवर श्वास घेताय आणि विशेष करून वाढत्या मुलांसाठी तर हे फार आवश्यक आहे, कारण यानं शरीराची ताकद आणि एकाग्रता वाढेल. पण रोज जर तुम्हाला घराबाहेर पडणं शक्य नसेल तर तुम्ही श्वासाच्या शुद्धीसाठी एक साधी योग क्रिया करू शकता जिला नाडी शुद्धी म्हणतात. महाभूतांनी बनलेल्या तुमच्या शरीराचा 4% भाग अग्नी आहे. कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्यात प्रज्वलित आहे? हाव, द्वेष, संताप, राग, लालसा, प्रेम, करुणा, कोणत्या प्रकारचा अग्नी? तुम्ही त्याची नीट काळजी घेतली तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. तुम्ही संतुलित आणि उत्साही व्यक्ती व्हाल. एक साधी क्रिया जी तुम्ही करू शकता तुमच्यातल्या या अग्नीच्या शुद्धीकरणासाठी, ती म्हणजे रोज थोडा सूर्यप्रकाश मिळवणं. सुदैवानं तुम्ही सूर्यप्रकाशाला दूषित करू शकत नाही, आपण इतर सर्व तत्वांना दूषित केलंय, सूर्यप्रकाश अजूनही शुद्ध राहिलाय, त्याचा उत्तम वापर करा. तुम्हाला अग्नीचा वापर करायचा असेल तर गवत किंवा सरपणासारखा कुठलाही सेंद्रिय पदार्थ वापरून तुम्ही तेलाशिवाय अग्नी पेटवू शकता आणि त्या अग्नीसमोर उभे राहा. तळहात उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून 3 मिनिटं उभे राहा, मग अग्नीकडे पाठ करून 3 मिनिटं पाठीचा कणा अग्नीसमोर येईल असं उभे राहा. तुमची आभा त्यामुळे शुद्ध होईल आणि तुमच्या शरीरात ऊर्जेचा वेगळाच नवसंचार जाणवेल. हे आतल्या आणि बाहेरच्या अग्नीशी पुन्हा जोडून प्रज्वलित करण्यासाठी पूर्वेकडच्या सर्व अग्नीच्या विधींमागचा हाच सिद्धांत आहे. जर अग्नी प्रज्वलन करणं तुम्हाला शक्य नसेल तर निदान तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. असा दिवा लावून त्याच्या आसपास राहा, आधी त्याच्या पुढे बसा, मग पाठ करून बसा. आता तुमच्या आतलं अग्नितत्व प्रज्वलित होईल.
पंचभूतांमधलं पाचवं आणि सर्वात व्यापक तत्व म्हणजे आकाश. त्यामध्ये एक विशिष्ट बुद्धिमत्ता आहे. तुमच्यामध्ये ही बुद्धिमत्ता कशा प्रकारे काम करेल हे तुमच्या जीवनाची प्रकृती ठरवेल. तुमच्या जीवनाचा दर्जा, गुणवत्ता आणि शक्ती ही मुख्यतः तुम्ही कितपत या आकाशी बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचू शकता यावर अवलंबून आहे. मी म्हटल्याप्रमाणे पंचभूतांचा हा सर्वात व्यापक भाग आहे तो अमर्याद आहे. पाण्याचं प्रमाण ठरलेलं आहे, पृथ्वीचं, अग्नीचं प्रमाण ठरलेलं आहे, पण आकाश तत्व ही एक अमर्याद शक्यता आहे. हा अमर्याद तुम्हाला संपर्क मिळाला की तुमची जाणीव आणि बुद्धिमत्ता वाढू शकते. एक साधी गोष्ट तुम्ही करू शकता या आकाशी बुद्धिमत्तेशी संपर्क साधण्यासाठी, ती म्हणजे सूर्य उगवल्यावर तो 30 अंशांहून अधिक वर येण्याआधी एकदा आकाशाकडे पहा आणि नमस्कार करा. तुम्हाला आणि या विश्वाला तोलून धरल्याबद्दल. सूर्य 30 अंश ओलांडून गेल्यावर दिवसाच्या कुठल्याही वेळेस वर पहा आणि पुन्हा नमस्कार करा. सूर्यास्तानंतर 40 मिनिटांच्या आत आकाशाकडे पुन्हा पाहून नमस्कार करा. हा नमस्कार कुठल्याही काल्पनिक देवांना केलेला नाहीये, त्या अमर्याद पोकळीला जी सर्व गोष्टींना आणि आपल्याला तोलू नये. आकाश तत्व जर तुमच्या जीवन ऊर्जांशी सांगड घालू शकलं तर जीवनात जादू घडून येईल. तुम्ही आजवर कल्पना सुद्धा केली नसेल अशी बुद्धी तुमच्या जागृत होईल. कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात कृपेचा अंश हवा असेल तर शांभवी मुद्रा ही प्रक्रिया जणू एखादी खिडकी उघडल्यासारखी आहे, जेणेकरून आपण कृपा ग्रहण करण्यास पात्र होतो.